अरे हूँ तो संजय का बोल हूँ नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी आयचो दीस हो एक वडलो दीस कित्याक आमचे शरद पवार साहेब ह्या नेशनलिस्ट कांग्रेस पार्टीचो सुप्रिमो ताजो आयज जल्माचो दीस आनी ह्या जल्माच्या दिसाक आमी नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी मेंबर्सांनी आयज ह्या ताजे बर्थडेच्या दिसाची केक कापल्या. ह्या आयच्या दिसाक आमी आमच्या लिडराक आमच्या शरद पवार साहेबाक एक व्हडलें लांब जिवीत मागता. कारण आयज 80 वर्सां ती आपले बर्थडेचो हे सेलेब्रेशन तो करता. पूण जितलो इतलोय देखून एजीन देखून आसोन पूण ल्हान भुरग्या भशेन तो काम करता. ताजी पॉलिटिक्सान म्हणटा ती एक वेगळोच एक हे रोल आसा तो म्हणल्यार आनी त्या रोला हेजेर ताका आमी वाखाणपाचे. कित्याक इतलो पॉलिटिशियन आयज एज्युमेंट जावन तो सकाळ फुडें 5 वरांचेर तो एपॉयंटमेंट लोकांक दिता आनी रातचो देखून न्हिदता लेट. पूण लेट लिथोनूय न्हिदोनूय तो सकाळ म्हणून 5 तो उठता हें दाखोवन दिता. ह्या लिडराच्या काळजान आनी मनान लोकांचें काम करपाचेंच आसा. येसलो पॉलिटिशियन आनी आयज शरद पवार साहेब कसलोच तांचेर दाग नासतना इतले वर्सां हें आपलें पॉलिटिकल राज पॉलिटिकल कॅरियर पॉलिटिकल जें आपल्या फिल्डान जें काम हें आयज ताणें मुखार व्हरत आसा. आपचें आपल्या हेल्थाचें आपूण तो कॅर घेयना. आपल्या हेल्थाचें ताका पळोवंक ना पूण ताका पडला लोकांचें. ह्या मनशाक ह्या आमच्या ओरिस्ट लिडराक शरद पवार साहेबाक आमी लांब आनी मोठें जिवीत आमी हांव येता. देवान ताका जायतीं वर्सां संवसारांत दवरचो जशें तो आयज आपले पार्टयेन आपलें काम करता आपली पार्टी मुखार वता हेच भाशेन देवान ताका जाता ते भाशेन देवान ताका आदार करचो. पूण आमचे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टयेचे हो म्हजे आयज इतलेंच एक मागणें आसा की शरद पवार साहेब एक पावटी पूण प्रायम मिनिस्टराच्या सिटार बसलेलो हे आमकां जाय. युपीएचो चॅरमॅन तो जावचो आसा अशें आयको येता. जे ही लोकांचीं सपनां आनी लोकांची भावना लोकांचे हे आसा मतीन आसा ते पूर्ण जाल्या बरो म्हूण हांव मागता. आनी असलो लिडर हो प्रायम मिनिस्टर जावपाच्या पुरचो लिडर असलो आयज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचो आनी एक पावटी हांव देवा कडेन इतलेंच मागतां जशी आमची पार्टी तो मुखार व्हरत आसा पार्टी तो दीस रात काम करता
देवान तका जाती भाषे आदर करचो आनी आपले जे स्वप्न कितें आहा वो आमचे कितें स्वप्न आहा ते पुरा जावचे हेंच देवा कडेन आमी मागता आनी म्हणटा की शरद परसाय तुका लांब आनी मोटे जिवीत देवान दिवचे आनी जायते वर्सां हे संवसारांत तुका नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचें काम करपाक देवान तुका दिवचे. कारण आमचे साहेब शरद पवार हे नुसते भारतीय नेते नव्हे तर जागतिक पातळीवरचे नेते आहे. क्वचितच एखाद्याला असा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ गोवा राष्ट्रवादी काँग्रेस जी राखीतून पुन्हा फिनिक्स पक्षाकडून उभारी घेऊ इच्छित आहे ह्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत ठरते आहे. एक मोटिवेशन जो पॉवर आहे वो आमचा जाणता राजा शरद पवारची. कारण शरद पवारजींना भारतीय राजकारणामध्ये पर्याय नाही याच्यासाठी का एक वावडी उठवली गेलेली आहे UPA चेअरमॅन शरद पवार व्हावे म्हणून. हा सुद्धा मुद्दा नोंद घेण्यासारखा आहे. कारण राजकीय पटावर ज्या काही गोष्टी घडतात आज आपण बघतो बोजरा थंडीमध्ये दिल्लीच्या बॉर्डरवरती किसान लोक प्रोटेस्टमध्ये आहे. त्याचे सोयीसुद्धा भारतीय जनता पक्षाला नाही किंबहुना आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा पडलेले नाही. उलट पक्षी ते आंदोलन कसे चिरडून टाकावे याच्यासाठी त्याने एक स्ट्रॅटेजी निर्माण केलेली आहे. भाजपचे कॅडेटचे सर्व लोक जिल्ह्या पातळीवरती बैठका घेणार आहे. लोकांना म्हणे ते कन्व्हिन्स करणार हे 3 रेकॉर्डेड कायदे शेती विरोधक कायदे जे रात्रीच्या अंधारामध्ये शेतकऱ्याला विश्वासात घेतले नाही पार्लमेंटला विश्वासात घेतले नाही नुसतं पाशवी आपल्या मताधिक्याच्या जोरावरती हे विधेयक पास झालेलं आहे. याचा कायदा रूपांतर झालेलं आहे. आपण ज्यावेळी जय जवान जय किसान आणि त्याच्याबरोबर एक वेळ अटल बिहारी वाजपेयींनी त्याला ॲडिशन केले होते जय जवान जय किसान आणि जय विज्ञान असा जयघोष भारतीय जनता पक्षावाले करत होते. आज भारतीय जनता पक्षाला कुठलाच अधिकार नाही जय किसान म्हणण्याचा. कारण जे आमचे अन्नदाता आहे त्यांची आज कशी केविलवाणी परिस्थिती त्यांना रस्त्याच्या दिल्लीच्या बॉर्डरच्या रस्त्यावरती एकदम कडाक्याच्या थंडीत हाल अपेष्टा करून जीवन व्यतीत करावं लागत आहे. तरीसुद्धा नुसतं बोलाचा भाग बोलाची कडी अशी भूमिका घेऊन जणू काय आपणच सर्वज्ञ आहात आणि आपण लोकशाहीसाठी किती प्रगल्भ आहोत किती आग्रह आहात किती उत्साह आहात असा कांगावा करीत हे शेतकरी लोकांना भुलवत राहिलेले आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांचे कर्तृत्वाची उत्कर्षाने आठवण मी करू इच्छितो. कारण स्वतः शरद पवार हे प्रगतशील शेतकरी आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे. म्हणूनच ज्यावेळी ते केंद्रीय शेती मंत्री होते त्यावेळी शेतकऱ्याचे जे कर्ज व्यापारी झाले होते कर्जबाजारी झाले होते 70,000 कोटी कर्ज एक रकमी साहेबांनी माफ केले होते. तिथे काही किंतू परंतु आडेवेढे काही सरळ सरळ वाढत टाकली होती. जर त्यावेळी शरद पवारच्या 70,000 कोटीचा कर्ज माफ करू शकतोय आजच्या ह्या परिस्थितीत हे राजकर्ते शेतकऱ्याचा प्रश्न काय सॉल्व करू शकत नाही. म्हणूनच आपल्याला शरद पवारच्या कर्तव्याची जाणीवपूर्वक आली आहे तर मला निश्चितच खात्री आहे हा जो तिढा निर्माण झालेला आहे जर तर काही सामंजस्य जर आहे कारण मोदीजी पण शरद पवारांना चांगले मानतात आणि शरद पवारांचा त्यांनी सल्लागार घेतला तर निश्चितपणे
हे शेतकरी आंदोलन जे आहे त्याची यशस्वी सांगता होऊ शकते फक्त त्याने इगो न करता एक स्वतःचा प्रेस्टीज मुद्दा न घेता सामोचाराने जर हा इश्यू केला तर ही साहेबांना सर्वात मोठी वाढदिवसाची भेट बनू शकते असा अशी मला आशा आहे। म्हणूनच आम्ही इच्छितो की हा तेरा जास्त काळ चालू नये आणि सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा जरी हा फक्त आता जे आंदोलन आहे फक्त शेतकरी शेतकरीच आलेले आहे आपले बीजेपीवाले म्हणतात ते खालिस्तान आहे त्यांना चायना पाकिस्तानचा सपोर्ट आहे राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी राष्ट्रप्रेमी फक्त भाजप भक्त आहे बाकी इतर पक्ष हे राष्ट्रप्रेमी होऊ शकत नाही असा हे कांगावा जे करतात या कांगावाचा सर्व भारतीयांनी निषेध करायला पाहिजे त्यांची जी एक इनर जो एजेंडा आहे आपली भारतीय राजकीय घटना ही कमकुवत करण्याची आहे आणि बहुमताच्या जोरावरती ते निश्चितपणे करणारच आहे पण सर्व लोकशाहीप्रेमी लोकांनी त्याच्या विरुद्ध लढा द्यायला पाहिजे नागरिकांनी पुढे सरसावले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव पुढे राहणार। आता राहिला प्रश्न गोव्याचा गोव्याची जी राष्ट्रवादी पक्ष जो आहे आम्ही निश्चितपणे एक किंवा ठामपणे सांगू शकतो हे जे वर्ष आहे कोविड वर्ष आहे 2020 आणखी हे लीप पण आहे लीप इयर पण आहे आणि राष्ट्रवादी नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरती एक मोठी झेप घेणार आहे आणि ह्याची प्रचिती सर्व लोकांना नागरिकांना निश्चितपणे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे कारण जसे आपण सांगितलं एक स्ट्रॅटेजी निर्माण झालेली आहे केली गेलेली आहे आणि इलेक्शन ज्यावेळी 2022 येऊ इच्छित आहे घालू इच्छित आहे किंवा इलेक्शन प्रीपण होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी आता वेस्ट बेंगॉलला गव्हर्नरची जी भूमिका आहे जणू काय तिथं गव्हर्नरच आपला चीफ मिनिस्टर आहे गव्हर्नर इज मिअर कॉन्स्टिट्यूशनल हेड ही कॅनॉट स्पीक अँड ढवळाढवळ करू शकत नाही राजकीय ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये जर तर घटनेची जर पायमल्ली झाली घटनासाठी तुमचा पेट प्रसन्न झाला तरच राष्ट्र आपल्या राष्ट्रपतीच्या वतीने राजपाल हस्तक्षेप करू शकतात पण डे टू डे राजकारभार चालवण्याचा अधिकार राजपालांना नाही पण हे इनाफ सिग्नल आहे की वेस्ट बंगालची विधानसभा निश्चितपणे ते बरखास्त करणार कदाचित गोवाने जो बसबसपुरी झालेले आहे कारण त्यांना कधीच नैसर्गिक हे मँडेट मिळालं नव्हतं लोकांचं पण मँडेट मिळालं नव्हतं हे ह्याची आवळ्या भोपळ्याची मोड बांधून ह्या लोकांनी सरकार केले होते आमिषी दाखवून धमकी देऊन अशा प्रकारे चाललेले सरकार त्यांची अंतर्गत घुसघूस जी आहे निश्चितपणे हे सरकार पण कोसळणार किंबहुना प्रमोद सावंतजीत स्वतः निवडणुकीसाठी मार्ग करून देतील आणि वेस्ट बेंगॉल आणि गोव्याचे पण इलेक्शन बरोबर होऊ शकते आणि त्यावेळी आम्हाला ठाम विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण गोव्यामध्ये चमत्कार करतील आय डोंट वॉन्ट टू स्पीक मोर अबाउट इट मोठ्या लहान तोंडी मोठा त्रास घेऊ इच्छित नाही पण निश्चितपणे आमची पण काही पण भूमिका आहे आमच्याकडे पण नेतृत्व आहे जुझे फिलिप डिसोझासारखे चर्चिल ऑलिम्पोसारखे आपल्याकडे स्थानिक नेतृत्व आहे आपल्याच्या हाती एक आपल्याकडे प्रगल्भ आणि प्रौढांकन नेता जो शरद पवार जे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसा निमित्त परत मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे नमस्कार संजय आदरणीय पवार साहेबाक हांव अभिषेका वर्षी ताका हांव मनापासून तांकां वाडदिवसाची हार्दीक शुभेच्छा दिता एक आमकां एक सगळ्या गोंयकारांक आनी अख्यात असंख्य भारतीय लोकांक तेजे कडल्यान एक बोध घेवपाचो एक म्हणजे जसो ल्हान भुरगो जसो काम करता ल्हान भुरगो तो भुरगो आयज तो आयज जो आदरणीय पवार साहेब आयज 80 वर्सांचेर पावलो हो कसो काम करता रात दीस काम करता प्रत्येक नागरिकांनी हेजेर आयज बोध घेवपाक जाय प्रत्येक खंयच्या पार्टीचें जावं असो एक विशिश्ट पार्टी अशें म्हणिना हांव जे समाज कार्य करता कोण काम करता न्हू आयज हो असो आयज धडो घालून दिल्लो आसा सकाळी फुडें उठ्ठा तो रातचो पासून काम करता हे जर आमी आयज लॅसन घेवपाक जाय म्हणून आयज तांकां खरोखरच मनापासून तांकां हांव खूब हें करता रिस्पेक्ट करता तो रिस्पेक्ट असो आसा की जो खरोखरच तो रिस्पेक्टफूल आसा ताका जगातील सगळे नेते ताका आयज आदर दिता आनी तो जो कितें उलयता न्हू तो खरेखरच करून दाखयता आनी आमी जे गजाल जी आयकता की आयज हेजे फुडचे 24 वर्स 24वें वर्स येतले
ते वर्ष असे असतले की प्रत्येक भारतीय नागरिकांक त्याचो त्याच्याबद्दल आदर असतो. कोण तरी बाबा आयज फाटल्या दिसांनी पळयतालो कोण तरी बरो मनीस आसा, कोण तरी आज वाट पळयता, त्या मनशाचे आयज अख्खे भारत देश वाट पळयता. आणि आम्ही मागता की भारत देशांत जे शेतकऱ्यांचो भाव, हांव शेतकार म्हणून आसा त्या नांवान हांव तुमकां उलो करूंक करता, जी प्रत्येक आयज जो ऑपोजिशन आतां रुलींग पार्टी जे कितें म्हणटा, आमी जे बील जे हाडलेले आहात, तीन एक्ट जे हाडलेले आसा, खरोखरच बरे एक्ट हाडलेले आहात म्हणटा, पूण आमी जो ओपोज केलेलो आसा तेका, ते आमकां एक्ट नाका म्हणून, ती बिलां आमकां नाका म्हणून, ते बिलान आयज हो दीस आयज उलोवपाचो ना. आमी आयज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षान तेका विरोध केलेलो आसा आनी आमी विरोध करीत वयतले. आनी आमी हे येता ते 8 दिसान आमी दिल्ली वचपाचे आहात, शेतकार भाव आमचे गोंयचे स्पेशल वचपाचे आसा. आनी जे भाव जे आमचे तेको घेवन बसलेले आहात थंयसर की आमकां बील नाका म्हणून, आमी गोंयसून जे प्रतिनिधी जो शेतकऱ्याचे करता, आमी 10 ते 15 जाण हांगासून स्पेशल वयतले. आनी गोंयांत जे कितें चालू आसा, गोंयांत जी लुटमार चालू जी शेताची आसा, हे आमी गोंयच्या लोकांक धडो दाखोवंक घातलो की खरोखर गोंय हे शेतकार आसा, गोंयांत शेती खूब आसा आनी गोंय हे ग्रीन दवरपाक जाय म्हणून आमी आयज हे 80व्या वाडदिसाचे आयज आमचे आदरणीय पवार साहेबाक आमी आयज सगळे जाण मना पासून त्यांचे आयज वाडदिसाची तेका शुभेच्छा दिता. थँक्यू सो मच. So thank you very much for media, Nikhil Kavalkar.